माय मराठी माय बोलीचं महा चॅनल याती कुळ माझे गेले हरपुणी याती कुळ माझे गेले हरपुणी श्रीरंगा वाचोनी अनुनिनी किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तय गोवळा रतली सेवेसाठी घेतलेला अभंग महान वैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आहे. आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह गाथ्याचं पारायण आपल्या या गावामध्ये मोठा उत्सव चालू आहे आणि या उत्सवातील दुसऱ्या दिवसांचे कीर्तन सेवा हे माझ्याकडे आलेले. आजच्या कीर्तनाचे यजमान आपल्या गावातील सरपंच व्यंकटराव पाटील गवते यांच्या माध्यमातून आजचं कीर्तन पुष्प आहे बरं का. आणि सर्वाला धन्यवाद देतो की ज्यांनी माझी तारीख घेतली. आमचे ज्ञानेश्वर महाराज, हरिभक्तपरायण अशोक महाराज, हरिभक्तपरायण विद्याधर पाटील व सर्व आमचे मृदंग क्षेत्रातले सुंदर असं मृदंग वाजवणारे पांडुरंग महाराज परभणीकर सुंदर असं त्यांनी आपणाला मृदंगाची साथ देतात व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने हा सुरू असलेला सोहळा आणि त्यातल्या त्यात या कीर्तनाचं या माध्यमातून मायबोली आमचे अमतपूरचे आपल्या सेवेमध्ये ते हजर आहेतच म्हणून सर्वाला धन्यवाद देतो. आहे त्या वेळेमध्ये अभंगातला थोडासा आपणाला चिंतन करायचे आहे आणि थोडासा चिंतनाचा आपणाला प्रारंभ करायचा. विठ्ठल विठ्ठल अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. भक्तिशास्त्रांच्या दृष्टीने ह्या अभंगाला फार मोल सांगितलेलं आहे. माऊलीचे अभंग विविध प्रकारचे अभंग आहेत आणि विविध अभंगामध्ये विविध विषय रेखाटलेले आहेत पण त्यातला हा आगळा वेगळा अभंग आहे. तसं माऊलीचा मूळचा पिंड कोणता असेल तर ज्ञानाचं पिंड आहे. तरी तो भक्तीमध्ये इतके रंगले माऊलींचं काव्य हे साधं काव्य नाही. माऊलींचं ज्ञान केवळ साधं सोपं नाही. माऊलीचं ज्ञान तुमच्या आमच्या बुद्धीला तोलण्यासाठी त्या माऊलीचीच कृपा व्हावी लागेल. माऊलीचे अक्षर म्हणजे केवळ साधे अक्षर नाही. माऊलींचं तत्वज्ञान ह्या जगाच्या इतिहासामध्ये फक्त असा एकच उद्गात आहे. ज्ञानाचे दोन असे उद्गाते होऊन गेले. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक ज्ञानाचा उद्गाता होऊन गेला आणि त्यानंतर जनमानसामध्ये कसं उतरावं आणि सामान्यातल्या सामान्य लोकाला कसं कळावं आणि संत साहित्यामधील ज्याचा अवतार झाला ते संत ज्ञानेश्वर माऊली हे त्यांचं काव्य आहे. माऊलींचं काव्य काही साधं काव्य नाही. या माऊलीच्या काव्यामध्ये एका ठिकाणी सांगतात ना 56 भाषेचा केला असे गौरव. एक भाषा नाही तर ज्ञानेश्वरी मध्ये 56 भाषेतून तो गौरव केलेला आहे. तुम्हाला किती भाषा माहिती किती भाषा मराठी भाषा इंग्रजी भाषा हिंदी भाषा तेलुगू कन्नड एवढे भाषा परंतु 56 भाषा हे ज्ञानेश्वरी मध्ये आहेत हे कोणाला ज्ञात नाहीत अजून. ज्याला ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचं ज्ञान घ्यायचं आहे त्या भाषेमध्ये त्याला उपलब्ध आहे. आपण फार वेडी माणसं आहोत. ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान जे आहे
आपल्यापर्यंत तो आले पण आपण त्याचं ग्रहण केलं नाही. विचारा बाकींच्या लोकांना, बाहेरच्या लोकांना विचारा ज्ञानेश्वरी म्हणजे काय आणि ज्ञानेश्वरीचं काय तत्वज्ञान आहे. त्यांनी त्यांनी स्वीकारलं, आपण नाही स्वीकारलो. जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. एका ठिकाणी सांगतात ना 56 भाषा तिथं आहेत. किती भाषा माहित आहे तुम्हाला? जास्ती नाही. ते त्यांचं काव्य आहे. त्या काव्यामध्ये रसिकता आहे. वाचे बर्व कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. अहो काव्य कोणी करू शकतो? तुमचं आमचं जे काव्य आहे ना, एक साधारण काव्य आपलं टिकत नाही. आजचं पेपर एका तासाला आपण ठेवत नाही. हे आपलं काव्य आहे. आपण केलेले काव्य टिकत नसतात, त्या काव्याला वीट येत असतो. पण 700 वर्ष पूर्ण झाली तरी माऊलीचं काव्य आणखी जिवंत आहे. वाढतो दिवस दिवस पण कमी नाही होत. कारण का? त्यांच्या काव्यामध्ये रसिकता आहे. तुमच्या बाकीच्या काव्यामध्ये रसिकता नाही. कादंबरी वेगळी आहे. काही लोकांनी कादंबरी लिहिल्या पण त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे त्याच्यामध्ये रसिकता नाही, पण ह्या काव्यामध्ये रसिकता आहे. रसिकता म्हणजे रस भरीत आहे. रस किती प्रकारचा आहे? शांताच्या घरा अद्भुत आला से पाहुणेरा. रसाचे 9 प्रकार सांगितले. 9 रस भरवी सागरू, करवी उची तरत्ना सागरू. किती रस माहिती? या 9 रसापैकी शेवटचं रस सांगितलं ते शांत रस आहे. आणि ते शांत रस आणखी कोणाला ते मिळालेलं नाही. बाकीचे रस तुम्हाला माहिती. व्यवहारातल्या रसाचं मी नाही सांगत. की ज्या रसाना माणूस तृप्त होत नाही आणि ज्या रसाना माणसाची तृप्तता होती ते रस म्हणजे तिथं आहे. अशी जी रसिकता आहे आणि त्या काव्यामध्ये परतत्वांचा स्पर्श असल्यामुळं माऊलींचं काव्य ते श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. श्रेष्ठ आहे. आणि ते काव्य साध्या साध्या माणसाला नाही तर मोठ्या मोठ्या माणसाला सुद्धा वेड लावलेलं आहे. मोठ्या मोठ्या माणसाला. दुसरी ओवी सांगतो माऊलींची. माऊली म्हणतात माझं काव्य मोठ्या मोठ्याला वेड लावलेलं आहे असं माझं काव्य आहे. खेचराच्या ही म्हणा आणि न सात्विकांचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडी. काय माऊलींची बोवे. ज्ञानेश्वरी जर अर्थदृष्टीनं पाहिलं ना तर ज्ञानेश्वरीचा भाव कळतो. ज्ञानेश्वरी आपण पारायण करतो, ज्ञानेश्वरी पाठ करतोय, पण ज्ञानेश्वरी मध्ये आतमध्ये जे आहे ते आणखी आपल्याला जिभेला आणखी लागलं नाही. आणि ज्याला खरं ज्ञानेश्वरीची चवी लागली आहे त्या माणसाची अवस्था बघा तुम्ही. कारण का? लोकक्षणता आणि पब्लिक उपेनरता त्यांच्या जीवनामध्ये नसते. तो ज्ञानेश्वरीचं ग्रहण करणारा तो महात्मा तो आपापल्या आनंदामध्ये जीवन जगतोय. त्याचा स्वाद आणि तुम्हाला मिळालेला नाहीच. स्वाद नाही मिळाला. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वाद मिळेल, ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणापर्यंत अक्षर जातील ना, त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. लोक म्हणतात की संप्रदायामध्ये बदल का होत नाही माणसाचा. बदल होण्यासाठी किती वर्ष घालावी लागतात त्याच्यावर अवलंबून नाही. बदल होण्यासाठी दिवस लागत नाही, बदल होण्यासाठी वर्ष लागत नाही. तर बदल होण्यासाठी जीवनात तसा एक क्षण मिळावा. आणि ज्यांच्या जीवनामध्ये तो क्षण मिळालेला असेल त्याचं जीवन आपाप सुगंधी बनलेलं आहे. आपण नाही तिथपर्यंत पोहोचत. आणि पोहोचत नाही म्हणून तो आनंद मिळत नाही. आनंद बाहेर शोधायचंच नाही, आनंद जवळच आहे. जसं पाण्याच्या वर शेवळ आहे, शेवळ बाजूला केले की तो पाणी आहेच, तसा अंतःकरणातला जो आनंद जो आहे ते आनंद बाहेर नाही मिळत, ते आनंद आत तयार करावा लागतो. आणि ज्याने ज्याने हे आनंद निर्माण केले त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख नाही.
आहे दुःख, कारण का तो आनंद आपण नाही मिळवलं। साधू संतांना विचारा तुम्ही, त्यांच्या चेहऱ्यावर कधी आतापर्यंत दुःखाचे लेश नाही दिसले। जीवनामध्ये प्रतिकूल अवस्था आहे, जीवनामध्ये खायला मिळत नव्हतं, त्यांना पाणी मिळत नव्हतं, लोकांनी बहिष्कृत केलं, लोकांनी समाजातून बाजूला फेकलं, तरी त्याच्या चेहऱ्यावरला आनंद कमी झाला का? झाला का आनंद कमी? अहो, आपला आनंद क्षणोक्षणाला बदलत जातो। खरोखर ज्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या हातून प्रसाद मिळाला त्याचं तुम्ही जीवन बघा। तुम्ही प्रसाद तर आपण रोजच खातोय, तरी जीवनात काही बदल नाही होत। प्रसादे सर्व दुखाना हानी ऋषो उपजायती, प्रसन्न देखे अखंड प्रसन्नता। आपले चेहरे बघा, कीर्तनात बसल्यावर सुद्धा आपल्या चेहऱ्यावर प्रसन्न वाटत नाही, आणि हे प्रसन्न चेहऱ्यावर उमटण्यासाठी अंतकरणातला आनंद जागृत झाला पाहिजे। साधू संतांचा आनंद जागृत झाला कशानं? कयानं जागृत झाला? तर त्याने जीवनामध्ये जे केले ते आपण नाही केलं, मग ते आनंद आपला अंतकरणातला तो आनंद ओव्हरफ्लो व्हावा आणि आपल्या रोमारोमातून तो बाहेर निघावा। आणि खरं जीवनातला आनंद कोणता असेल बघा? संसाराच्या संबंधांना जर विचार केला तर कशामध्येही आनंदता मिळत नाही, पण ते जो आनंद आहे तो आनंद ज्या दिवशी तुम्हाला मिळेल त्या दिवशी जीवनातलं सगळं दुःख संपुटात येईल। ते कशानं? ह्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरानं तो आनंद मिळतो, कशाने मिळत नाही। किती जण लोक ज्ञानेश्वरी वाचतात सांगा? किती जण वाचतात ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरीतला भाव काय आणि ज्ञानेश्वरीच रसिकता काय हे तुम्ही आम्ही सामान्य आहोत। माऊली म्हणतात का माझं जे काव्य आहे खेचराच्याही मनाला सात्विकाचं पान फोडणारं काव्य आहे। खेचर म्हणत खेचर, ज्या काळामध्ये त्या विश्वभा खेचराने माऊलीला त्रास दिला, माऊलींचं जीवन चरित्र हे सर्वाला ज्ञात आहे। तो विश्वभा खेचर, पण त्या खेचराच्याही मनाला ज्ञानेश्वरीच्या अक्षरानं सात्विकाचा पाना फोडला। पाना फुटावं लागतं तरच ते आनंद मिळतो, नाही मिळत नसता। दूध काढण्यासाठी वासराला सोडावं लागेल त्यावेळी तुम्हाला दूध मिळेल का? तानयाचे लागता झटी तेने आधी कची पाना फुटे। वासरू सोडल्यावर जो तो कासाला झोंबतो ना त्यावेळेसच ते म्हैस असो गाय असो ते पाजरते आणि ते दूध मिळतं। तसं ज्ञानेश्वरी आहे, पण ज्ञानेश्वरीला कोणीतरी धक्का मारणारा पाहिजे, कोणीतरी ते मतलब रस काढणारा पाहिजे, तरच ते रस तुम्हाला मिळू शकेल। सात्विकाचा पाहणा फोडणारी ताकद ह्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरामध्ये। एवढं नाही थांबले माऊली, श्रवण करा तुम्ही ज्ञानेश्वरी। श्रवणा सोये समणा समाधी लागी, ज्ञानेश्वरीची अक्षर श्रवण केली की समाधी लागते। समाधी कोणाला लागत नाही, झोपीची समाधी वेगळी आहे जी, झोपीची समाधी वेगळी आहे, परंतु ते समाधी नाही मिळत। ते कशाने मिळते? योगा करण्याची काही गरज नाही। योगामध्ये दुःख आहे, क्लेशो दिकतरस्ते श्याम, मव्यक्ता सक्त चेतसाम, अव्यक्ता ही गतिर दुःखम, देहावधीर वापेते। योगात दुःख आहे, योगात समाधी आहे, खरं आहे हो, पण योगाची आठ प्रकार, आठ अंग सांगितले। आठ अंगापैकी तुम्हाला निर्विकल्प ज्या दिवशी समाधी लागल त्याला लय वेळ जातोय, नाही साध्य होत ते आताच्या कालामध्ये, आणि ते शक्य बी नाही, पण ते बाकीचं कठीण करण्याची काही आवश्यकता नाही। माऊली म्हणतात माझे अक्षर तुम्ही श्रवण करा, तुम्हाला समाधी लागेल। अहो, संत महात्म्यांच्या वाङ्मयामध्ये समाधी आहे, पण ते तसं वाङ्मय साहित्य
आकलन करावं लागतं आणि ते कृतीत उतरावं लागतं आणि ज्या दिवशी ते कृतीत उतरेल त्या दिवशी तुम्हाला ते आनंद देईल. विठ्ठल म्हणून हा माऊलीचा जो अभंग आहे फार त्याला मोल सांगितलेला आहे. माऊली सांगते की अभंगामध्ये माझा मूळचा जरी ज्ञानाचा पिंड असल तर मी भक्तीमध्ये किती रंगले. पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन पांडुरंगामध्ये रंगले. पांडुरंगी मन रंगले गोविंदाची गुण वेधिले. मन रंगावं पण कुठं रंगावं? पांडुरंगाच्या रंगामध्ये मन रंगावं त्या दिवशी आनंद मिळेल. आपलं मन कुठं रंगल काय सांगता येत नाही. कारण का ही वृत्ती अशी आहे, हे चंचल वृत्ती असल्यामुळे स्थिर होत नाही. खूप वाढतंय या मनाला एकाग्र करावं, या मनाला शांत ठेवावं. खूप वाटतं परंतु नाही जमते. आणि खरं सांगतो परमार्थ केवळ मनावरच अवलंबून आहे. तुमची कृती काय असेल याला फारसं महत्त्व नाही, तुमची क्रिया काय असेल याला फारसं महत्त्व नाही. परमार्थ केवळ मनाच्या वृत्तीवर अवलंबून आहे. तुमचं मन कुठं आहे याला फार महत्त्व आहे. माणसं कीर्तनात बसतात, मन कुठेही असू शकतो ना. जरी कीर्तनात असत फार याच्यावर बोलण्यासारखं आहे. मनाचा स्वभाव आहे कसा याच्यावर खूप सुंदर त्या ठिकाणी चिंतन सांगितलेलं आहे. मन एव मनुष्याना कारण बंध मोक्षयो. बंधाला आणि मोक्षाला कारण मन आहे. ते मन कसं आहे? चंचल ही मन कृष्ण परमाथी बलव दृढ. चंचल आहे बहुत चंचल चपल जाता येतान लगे वेळ जाता येतान लगे वेळ जाता येतान लगे वेळ
जाता येता न लगे वेळ त्याला जायला याला काही वेळ लागत नाही व्यक्ती कुठेही असो पण मन कुठे जाता आणि कुठे येतं आणि असं धावणारं जे मन आहे ते विषयामध्ये लोलूप झालं ना ते माणसाला परमार्थामध्ये बंधकारक आणतो एक लक्षात घ्या स्वयंपाकाच्या घरामध्ये मुसर पडलेलं असते ते माशी मुसरावर बसते पण विस्तवावर बसते का सांगा तिला माहिती आहे विस्तवावर जर मी बसले ना मी परत येत नाही तसं माणसाचं मन आहे मन सगळीकडे जाईल सगळीकडे फिरून येईल पण तेच मन परमार्थाकडे येत नाही आणि ज्याचं मन परमार्थाकडे आलं ते मनाचं सुद्धा मन पण मने मने मना घालून या मागे विश्रांती झाली मग निगे मनानेच मनाला मारावं मनानेच मनाला संपवावं लागतो असं हे चपळ मन आहे म्हणून तर भगवान सांगतात अर्जुना मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैशेषिक त्वेव मात्मान मत्पराय नहा तू मन हे मिची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजईका ते किती सुंदर भव्य सांगतात अर्जुना अरे हे मन आहे हे मनमन हो मन कुणीकडे ठेवू नको ते मन माझ्या ठिकाणी ठेव या मनाची लागो हरिनामाचा छंद या मनाची लागो हरिनामाचा छंद कोणता भजनाचा कीर्तनाचा छंद लावा तसं माऊली म्हणतात की माझं जे मन आहे ते माझं मन रंगलं कशामध्ये पांडुरंगी मन रंगले मन रंगावं माणसाचे शरीर रंगण्यापेक्षा मन रंगलं ना रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगे आतून रंगावं बाहेरचा रंग कोणी बघत नाही आतला रंग बघतात आणि ज्याचा आतला रंग चांगला आहे ते बाहेरच्या रंगाला जास्त किंमत नाही हे बाहेरचा रंग कधी बदलतं कधी जातं पण आतला रंग कधी बदलू द्यायचं नाही तसं भक्तीशास्त्राच्या दृष्टीनं मोल सांगितलेलं आहे भक्ती दोन प्रकारचं एक क्रियेच्या द्वारा आनंद देते आणि भजन करत करत पूर्णत्वाला नेते आणि ज्याने ज्याने या भक्ती मार्गाला लागले त्याची अवस्था बघा तुम्ही खरी भक्ती करणाऱ्या माणसाची अवस्था बघा
नामदेव महाराजांनी सुरुवातीला भक्ती मार्गाला लागले, चांगली श्रीमंती होती, पण भक्ती मार्गाला लागल्यापासून त्यांची श्रीमंती खाली खाली यायला लागली। सुंबाचा कर डोळा रक्ताची लंगोटे, तसा करदोडा आणि लंगोटी एवढी एवढी कशान भक्ती मार्गाला लागले, परिस्थिती अशी झाली। आणि तशाच परिस्थितीमध्ये नामदेव महाराज वाळवंटामध्ये कीर्तन करत होते। आणि लक्षात घ्या, माणसाची परिस्थिती चांगली व्हायला लागली की माणूस परमार्थाकडून दूर होतो, आणि माणसाची परिस्थिती जर खराब व्हायला लागली की समजावं आपण परमार्थामध्ये प्रगतीवर आहोत। महाराजांची बघा तुकोबाराच्या जीवनातली, त्या काळात 500 एकर जमीन होती, सावकारकी होती, दुकानदारी होती, चांगलं देणं घेणं होतं, पण परिस्थिती अशी खालावली। दुष्काळे आटिले द्रव्य निलामान, स्त्री एकान करिता मेले, परिस्थिती ही आहे। कारण का देवाचा स्वभावच आहे, देवाचा स्वभाव करावे वाटोळे। ज्याने ज्याने भक्ती मार्गाला लागलं त्याचा संसार पूर्ण खाली आले, आणि त्याचा संसार जर खाली यायचा असेल त्यांनी काय करा, परमार्थ करा, परमार्थ करा। बरं काय, काही लोकांना नेमकं यांनी माळ घ्यावं काहीतरी ह्याला गचकाव। महाराज काय सांगा, आम्हाला माळच दर्जी नाही म्हणतात मग। अरे उलट चांगलं आहे बाबा तुझं, आयुष्यामध्ये तर काय करणार आहे सांग। माणसाला खरं जीवन आणखी समजलंच नाही, आणि ज्या दिवशी जीवनाचं रहस्य कळेल त्या दिवशी तुम्ही लगेच सावध व्हाल। म्हणून रोजच्या दिवस 10 मिनिटं का म्हणा एकांतात बसून चिंतन करा, आत्मपरीक्षण करा की आपलं जीवन काय तुमच्या लक्षामध्ये येईल। अरे आपलं जीवन जर एखाद्या पशू सारखं जर जीवन जात असेल तर मोलच नाही ना त्या विषयाला। रंगा कुठं रंगा, भक्तीमध्ये रंगलं पाहिजे। हा जो अभंग आहे ना, विरहणी नाही वीर रशीचा अभंग आहे हा। विरहणी वेगळी आणि वीर राणी वेगळी। विरहणी म्हणजे विरहान तो व्याकुळ झालेली, आणि वीरश्री म्हणजे वीर रसान तो वाढलेली। वीर राणीचा अभंग आहे। माऊली म्हणतात, तुम्ही किती जरी मला शिकवण्याचा प्रयत्न केलात तर मी मात्र परमात्म्यामध्ये जे एक रूपता झाली तिथून मी आता बाजूला होऊ शकत नाही। त्या काळात सुद्धा माऊलीला लोक शिकवत होते, म्हणायचे भक्ती करू नका, देवदेव करू नका, देवदेव ज्याने केले त्याचं वाटोळं झालंय। माऊली म्हणतात, काही हो मला किती जरी शिकवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याच्यापासून वेगळं होऊ शकत नाही। किती हो शिकवाल माझा वेळ, Oh,
तुम्हाला उपयोग नाही. किती हो शिकवाल मज वेळोवेळा. माणूस वेळोवेळेला का सांगतो? वेळोवेळेला सांगतात ना. बरं नाही बाबा, व्यसन करणं बरं नाही. तोला मोलाचं आयुष्य गमावू नको, घेऊ नको. तो म्हणते की महाराज मला घेतल्याशी जमतच नाही. मी एकाला विचारलं बरं काय, विनोदानं विचारलं की तुम्ही घेतल्यानंतर स्वर्गात जाता पण घेताना कसं वाटतं तुम्हाला? ते म्हणे महाराज घेताना चर्र असा आवाज येतो. बरं नाही, लोक शिकवतात ना, शिकू लागल्यात. माऊलीला शिकवणारे होते. माऊली म्हणतात मला शिकू नका, मी त्याच्यातला फार मोठा आहे. किती शिकवाल मज वेळोवेळा. शिकूच नका का? मी ते गोवळा रतलिया. गोवळा म्हणजे मी परमात्म्याशी ते रथ झालेली आहे. रथ रथ म्हणजे त्या एक रूपात आहे. मी त्याच्याशी रथ झाले आणि मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. कारण का भक्तीमध्ये ज्या दिवशी तुम्ही भगवंताच्या रूपामध्ये एकरूपता व्हाल त्या दिवशी तुम्ही स्वतःला सुद्धा विसरून जाल. माऊली म्हणतात ना मी स्वतःला त्याच्यामध्ये रंगले आणि त्याच्यामध्ये मी विसरलो आणि विसरल्यामुळं आता मला कयाचा संबंध नाही. मी कोण आहे हे सुद्धा मला भान नाही. याती कुळ माझे कोणाची मज सांगा कोणी. वराड आली आ वराड नोहे स्वप्न गे माय बापर खुमा देवी वराची वेगी धरा पाय. आत्यंतिक अभावातले अभंग आहे ते. अभाव रूप ते म्हणतात ना मी कोणाची मज सांगा कोणी. तुम्हाला विचारलं तुम्ही कोणाच्या, तुम्ही सांगता आपलं सगळं सांगता. माझं नाव असं, माझ्या बापाचं नाव तसं, माझं अण्णाव असं, मी या कुळातला त्या कुळातला. तुम्हा आम्हाला कुळ आहे पण साधू संतांच्या ठिकाणी कुळ नाही. तुम्ही आम्ही
विचारत आपण सगळे कशात गुंतलेले त्या कट्ट्यातच गुंतले. थोडं अध्यात्माचं चिंतनानं सांगतो बरं काय. हे माणसामध्ये जे भ्रम झालेलं आहे, मी ह्या समाजाचा त्या समाजाचा, शास्त्र वाचवा लक्षात येईल. नाहम देहो नमे देहो, नाहम जीवो हि चिता, आहो निरंजन शांतो बोधहं प्रकृते परा. तिथे गेल्यानंतर ना सर्वस्वाचा विसर पडतो. पण कुठं असं शिक्का मारून आले का ह्या जातीचा समाजाचा आहे म्हणून. फक्त एकच आहे जगामध्ये, स्त्री आणि पुरुष हे दोन जाती आहेत, है ना, स्त्री आणि पुरुष. मग मधला भेद कुठून आला? मग हे मधला जो भेद आहे ते माणसाला उपाधीमध्ये गुंतवतं आणि ते माणसाला दुःख देत असतो. मग साधू संताला या गोष्टीचा विचार नव्हता. कारण काय, हे जर आपण संत वाङ्मयामध्ये जर जीवन जगत असाल तर संप्रदायामध्ये सुद्धा हे नसलं पाहिजे. नकोच आहे ते, बाकीचे गोष्टी वेगळे पण संप्रदायामध्ये नाही. तसं असेल तर आपण संतांचे पाईक नाहीच ना. माऊली होते उच्च वर्णाचे, नाथ महाराज होते उच्च वर्णाचे, पण त्याचं जीवन बघा तुम्ही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आहेसा. वेदशास्त्राचा निर्णय सांगितला संत महात्म्याने, काहीच नाही. मग ते माऊली म्हणतात ना, ते म्हणतात की मला कुळच नाही, मी कोण्या कुळातली आहे, हे मी कुठल्या कुळातला हे सुद्धा विसरलं पाहिजे. याती कुळ माझे गेले हरप, सगळं हरपून गेलं, काहीच राहिलं नाही शिल्लक. फक्त एक एकम अद्वितीयम ब्रह्म, सर्वस्वांचा विसर पडला की फक्त एक शिल्लक राहतो, एक म्हणजे तो केवळ ब्रह्म आहे. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगत होते, ती अवस्था मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यांनी म्हणायचे, एका हाताने जिथं टाळी वाजल तिथं तुम्ही पोहोचा. मी त्याचा खुलासा जास्त करत नाही, वेळ अपुरा आहे. एका हाताने जिथं टाळी वाजल ना तिथं तुम्ही पोहोचा, म्हणजे तुम्हाला सगळं मिळेल. बघा कुठं एक हाताने टाळी वाजते का. तसं माऊली म्हणतात, याती कुळ माझे गेले हरपोणे, सगळं हरपून गेलं, श्रीरंगा वाचवणे आणूनेने, आता त्याच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं काहीच नाही, काहीच नाही. श्रीरंग म्हणजे कोण? भगवान परमात्मा. श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये जसं मीराबाई श्रीकृष्ण भक्तीमध्ये रंगून गेली होती. वो तो गली गली हरिगुण गाणे लगी, महलो मी पली वो तो जोगं चली. काय कमी होतं सांगा. राजकन्या होती ना ती, राजकन्या असताना सुद्धा सगळ्या गोष्टीचं त्यांना, सगळ्या गोष्टीचं काय होतं, अनुकूल असताना सुद्धा ते सगळ्या गोष्टीला ती त्याग मानत होती. श्रीमंती असावी हो, पण श्रीमंती असून सुद्धा माणसं श्रीमंतीमध्ये डुलतात. पण श्रीमंती असून सुद्धा एखादा माणूस फाटक्या पोत्रावर झोपू शकतो का, चटेवर झोपतो का? नाही जमत. कारण का, आपण कुठल्याही भोगाचा त्याग केला नाही. आणि ज्या दिवशी भोगाचा त्याग घडत नाही त्या दिवशी परमार्थामध्ये कधी तुमची अवस्था मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल याती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोनी अनुने, त्याच्याशिवाय कोणी नाही. किती शिकवाल मज वेळवेळा, मी तय गोवळा रतलीये. आता मी परमात्म्याशी रत झाल्यामुळं मला तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू नका.
माऊली सांगतात ना माऊलीला भक्तीपासून वेगळं करण्यासाठी माऊलीच्या पुढे आठ प्रकारचे भोग आणून ठेवले अष्ट भोग भोगाने माती नाहीचा अष्ट भोग भोगाने माती नाहीचा भोग आणून ठेवले जास्त विस्तार करत नाही वेळेचा अभाव एक श्लोक सांगतो आठ भोग कोणते सुगंधं वनिता गीतं वस्त्रं तांबूल भोजनं शय्याच सुमनं चैव भोगा अष्टक मुदारुतं आठ प्रकारचे भोग आहे आठ प्रकारचे भोग आणि हे भोग माऊलीच्या समोर आणून ठेवलं माणसाला कोणती तरी आशा दाखवले की माणूस फुटत फुटतो बरं काय आशा दाखवले की तस भक्तीपासून वेगळं व्हा म्हणून आठ प्रकारचे भोग दिलं नाव सांगतो सुगंधं वनिता सुगंध म्हणजे पहिला भोग आहे सुगंध आपण ते अंगावर जे मारतो त्याला काय स्प्रे पहिला भोग आहे स्प्रे मारल्याशिवाय तर आपण बाहेर निघत नाही हा पहिला भोग सांगितला सुगंधं वनिता दुसरा भोग सांगितला स्त्री आहे स्त्री भोग पण ते सुद्धा माणसाच्या जीवनात घातक आहे सांगतो एक दोन तीन उदाहरण सांगतो नेमकं काय त्यामध्ये माणूस कधी लोलूप होतो स्त्री एक अशी वस्तू आहे अग्निकुंड समानारी धृत कुंभ समान पार्शो स्थिता सुंदरी तश्य नो चलते मनहा पुष्पं दृष्ट्वा फलं दृष्ट्वा त्रीणि रूपाने तश्य नो चलते मनहा बघा पुष्पं दृष्ट्वा फलं दृष्ट्वा आपल्या डोळ्याला वस्तू पाहिले की आपण वेड होत फसतोय तसं स्त्री कशी आहे अग्निकुंड समानारी स्त्री ही अग्निसारखी आहे पुरुष कसा आहे धृत कुंभ धृत म्हणजे तूप तुपाचा आणि अग्नीचा संबंध आला की काय होतं तूप कितीबी हे असू द्या घट ते विघळून जातो तसं अग्नी कुंड समानारे दुसरा भोग आहे सुगंधं वनिता त्याच्यामध्ये विजय मिळवणारा लय पैलवान पाहिजे
म्हणत परशुरामचंद्र सांगतात ये हे लक्ष्मणा महाप्रज्ञा सुमित्रा यास्य नंदना इक्ष्वाकुलोत्पना ब्रह्मचारी नमो नमः। बस कोणाचं नाही वर्णन, ते खऱ्या ब्रह्मचारी ते होते। कोण? लक्ष्मण ब्रह्मचारी। लग्न करून सुद्धा माणसाला ब्रह्मचारीत्व राहता येतं। ते गादीवर बसलेलं नाही सांगत मी, ते ब्रह्मचारी आहेत का संदेशात मला माहिती नाही, ते मला वेळ बी नाही सांगायचं तेवढा वेळ। तस सुगंधम वनिता वस्त्रम, तिसरा प्रकारचा भोग सांगितलं, कपडे। कपड्यात सुद्धा माणसं रंगली जास्त, कपड्यात सुद्धा जास्त रंगले। कपड्याला इस्त्री असेल तरच माणूस स्ट्रेट चलतो, इस्त्री नसेल तर नाही जमत, जाणारच नाही कीर्तनाला, तो मंदिरात जाणार नाही। तिसऱ्या प्रकारचा भोग सुगंधम वनिता वस्त्रम गीतम, गीत मजन गायन, हे चौथा प्रकारचा भोग आहे। गायन सुद्धा आनंद आहे बरं काय महाराजा। पूर्वीच्या काळामध्ये गायन करत असताना जे जे राग म्हणाल ते दीपराग म्हणला की तो दिवा लागत होता। हा आता अंधार पडतोय काय तसं होत। गीतम तांबूल भोजनम, तांबूल भोजनम म्हणजे पाचवं कारण सांगितलं त्याचं भोजन, तो सुद्धा भोग आहे। आणि जेवण झाल्यानंतर तांबूल म्हणजे काय माणसं खातात की तंबाखू खा, बिडी बिडी वड, सिगारेट वड, गुटखा खा, काही खा, काही तर माणसं खात राहतात, ते सुद्धा भोग आहे। शय्याचं सुमनम चैव, शय्या सहावा प्रकार सांगितलंय की माणसाला जमिनीवर झोप येत नाही, त्याला काय पाहिजे स्पेनची गादी, त्याच्यावर झोप येत नाही, मग काय त्याच्यावर फुलं टाकावं लागतात तरी नाही झोप येत माणसाला। का झोप येत नसेल? समाधानीच नाही ना। अरे ज्या माणसाला समाधानी नाही त्याला झोपच लागत नाही। अरे एखादा असा माणूस असतो ढेकळा झोपला तरी त्याला झोप लागते निवांत, कारण का ते समाधान माणूस आहे। निगमाचार्य वाक्येषु भक्ती श्रद्धेती विश्रुता चित्त एकाग्रम तू संलक्षे समाधान मेती श्रुतम। आपण असमाधानी किती मिळाल तरी कमीच पडते। कबीर महाराजचा दोहा सांगतो, दस बीस पचास बै शत वै हजार तू लाख मांगे कोटी अरब खरब असंख्य धरापती होने की चहाज लगी स्वर्ग पताल का राज करो तरी तृष्णा ते आग लगी। दस बीस पचास बै शत वै हजार तू लाख मांगे, पूर्वीच्या काळामध्ये 20 रुपये मिळायचे माणसाला समाधान वाटत होतं, 1000 रुपये मिळाले समाधान नाही, 5000 रुपये मिळाले तासाला तरी समाधानी आहे का, 1 लाख रुपये मिळाले माणसाला समाधानी आहे का, कोटी अरब खराब कोटी रुपये कोटी। तिकडं त्या आमदपूर परिसरामध्ये काही ते रोडमध्ये जागे गेले कोटी, 2-2 कोटी रुपये महाराज। माळेगावला 2 आट्या घेऊन गेली, पैशालाच बघितले नाहीत ना कधी, पैसा बघितले आलं म्हणले की संपलच। कोटी अरब खराब कोटी रुपये मिळाले तरी समाधानी नाही, ते अरब खराब आता घरी जाऊन गणित करा तुम्ही त्याला काय काय असतं ते। अरब असंख्य धरापती होणे की चहाज लगी, एवढं मिळालं तरी माणसं समाधानी नाहीत। मग एकानं काय म्हटला, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर राष्ट्रपदापर्यंत पद भोगली। लोक म्हणले आता रिटायरमेंट व्हा थोडं आता बाजूला व्हा, नाही म्हणले आता शेवटची इच्छा आहे काय स्वर्गाचं एक राज्य मिळवायचं आहे। रताळ्या म्हणले बसकी आता उग शांत, एवढे मिळवलो ना कुठून कुठपर्यंत पोहोचला तू, अरे देशाचा राजा आहेस तरी तुझी अशी अपेक्षा आहे का, नाही नाही मी एक वेळेस वरचं घेऊ दे आम्हाला स्वर्गातला। अरे स्वर्गाला जाण्यासाठी उग सप्ताह केलेली नव, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादि कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकं विशालं क्षिणे पुण्य मृत्य लोकं विशंती एवं त्रैधर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामान लवंते। स्वर्गाला जाण्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात, एकाला तटच मारली 100 यज्ञ करतोच म्हणला, 100 यज्ञ केला पालखीमध्ये बसला आणि पालखी दिली महाराजाच्या खांद्यावर। माणसात सत्तेवर गेली की काय करतील काय सांगता येत नाही। सत्ता विद्वत्ता आणि पैसा हे 3 गोष्टी माणसाच्या जवळ गेली की माणूस बिघडत असतोय। मग त्यानं साधूच्या खांद्यावर पालखी दिलं, ते साधूच होते, तपे साधू होते ते,
त्याने चालताना ते पालखी हाला लागली, पालखी खाली ठेवलं, त्या ऋषीने शाप दिलं, अरे म्हणले तू आम्हाला मारतोस, इथं अजगर होऊन पडशील। नहुस स्वर्गापती झाला परी तो राहटी भामावला, भुजंगत्व पावला नेनशी काही। स्वर्गाला जाऊन सुद्धा माणसाची तृष्णा थांबली नाही, मग स्वर्ग पताल का राज करो तरी तृष्णा ते आग लगी। तृष्णा थांबवा, महाराजांनी थांबवली ना, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची जैसी तृष्णा। आता खूप प्रमाण आहेत, तसं माऊली म्हणतात, माऊलीला आठ प्रकारचे भोग दिलं, शय्याच सुमनंचैव, फुलाच्या शय्येवर टाकलं तरी नाही झोप येत, भोग अष्टकम उदारतम, आठ प्रकारचे भोग माऊलीच्या पुढे आणून ठेवलं। माऊली म्हणतात अष्टभोग भोगिता माते नाही चाड, हे मला चाड वाटत नाही। एखाद्या माणसाला तंबाखू जमत नाही, उगा त्याच्या पुढे नेऊन देतात खा लय, तस तिरस्कार आला पाहिजे, भोगाविषयी तिरस्कार आहे। मग तुम्हाला काय नेमकं काय पाहिजे? भक्ती प्रेम गोड लेईन गे माय, भक्ती एक अशी आहे ती, भक्ती प्रेम हे दोन्ही मी ते अंगीकारलेलं आहे। भक्ती प्रेम, भक्ती असावी पण प्रेमयुक्त असावी, भक्तीमध्ये प्रेम नसेल तर आनंद मिळत नाही, आणि ज्या भक्तीमध्ये प्रेम आणि आनंद असेल आणि प्रेम आणि भक्तीमध्ये प्रेम जर नसेल तर त्याला काहीच मोल सांगितलं नाही। भक्ती प्रेमा विन ज्ञान नको, भक्ती प्रेम सुख नेनवी आणि का पंडित वाचका। एक नारद भक्ती सूत्रामध्ये 85 सूत्र सांगितले, ते बी नाही सांगत, प्रेमाची खरी ओरिजिनल व्याख्या तिथं सांगितलेली आहे, खरी ओरिजिनल खरं प्रेम काय, तर ते माऊली म्हणतात की खरं प्रेम हे मी जाणलेलं आहे, त्याचा स्वाद मी घेतलेला आहे। ते कोणतं? भक्ती प्रेम गोड लेईन गे माय, किती हो शिकवाल मज वेळ वेळा, मी ते गोवळा रतले बापरक मा देवी वरू जीवी चा जीवाळ, बापरक मा देवी वरू जीवी चा Oh,
Thank you.
धावत्या वेगामध्ये अभंगाचं भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. तसं माऊलीचं काव्य एवढं साधं नाही. एकाएकी आपण पदावरती एक चिंतन करू शकतो एवढी त्याच्यामध्ये रसिकता आहे. पण वेळेचा अभाव ठेवून वेळ संपलेला आहे. सर्वांना धन्यवाद देतो, पुनश्च गावकऱ्यांना, कारण का पुढच्या 3 वर्षानंतर हा कार्यक्रम होईल की नाही कोणाची गॅरंटी नाही. आजचं तरी आजच, उद्याचं ते उद्या, कोण पाहायला गेलेलं आहे. सुंदर असं आपण निवेदन करता सर्व गावकऱ्याला धन्यवाद देतो. अन्नदान असेल, त्यामध्ये देणगी असेल, खूप त्या ठिकाणी आनंद आहे. म्हणून मला या गावामध्ये येण्याची पहिलीची वेळच आहे, कारण का आमची बायलेक या गावामध्ये आहे आणि इथला मुलगा आणि मी एका वर्गात शिकलो आहे. आमचे गंगाधर पाटील जे आहेत ना, आमचे मित्र, ते भाचेच आहेत. आम्ही एका वर्गामध्ये शिकलो 5वीपर्यंत आणि तिथून मी आळंदीला गेलो. 22 वर्षे आळंदीला होतो मी. म्हणून सर्वांचं त्या ठिकाणी योगायोग मिळून आले. योग आल्याशिवाय काही नाही. म्हणून सर्वांचं दर्शन झालं, सर्वांची भेटी झाली, झालेली कीर्तनाची सेवा जी आम्ही संस्थेमध्ये शिकलो. माऊलींच्या आणि गुरुजनांच्या चरणावरती हे कीर्तन पुष्प आम्ही समर्पित करून आणि शिवेला मी तो पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर